रामकृष्ण हरी, वडिलांना ऑफिसवरून यायला उशीर झाला आणि घाईघाईत आम्ही निघलो आळंदीला माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला. मित्रांनो, वेलकम टू दी चॅनल. तर माऊलींच्या पालखीचं आता प्रस्थान झाले, तर मी चाललो आता आळंदीला. तर आज आळंदीला मुक्काम असणार आहे आणि उद्या सगळे पुन्हा मागे यायचं. तर बाकीच्या सगळ्या गप्पा प्रवासामध्ये. आज जेवढा रस्ता मोकळा वाटतोय तेवढा जास्त उद्या गच्च असणार. गाड्यांनी नाही तर माऊलींच्या गुजरात निघालेले भाविक भक्त, ज्यांना केवळ आस असते विठू रखुमाईच्या दर्शनाची, जागोजागी भाविक भक्तांच्या सेवेसाठी मंडप उभारले गेले होते. वाटेमध्ये माऊलींची पादुका मंदिर आणि साईबाबांना नमस्कार करत आम्ही दोघे माऊली तुकोबांच्या भक्ती मार्गावरून पुढे निघलो. पुढे गर्दी असणारच म्हणून आम्ही चोरोली मार्गाने निघलो. मार्गामध्ये जागोजागी दिंडीचे गट माऊलींच्या नादात गजर करीत होते. चालतं फिरतं ग्रंथालय घेऊन एवढ्या गर्दीतही हे आजोबा वाचन करत होते. शेवटी रस्ता काढत काढत पोहोचलो आपल्या गावच्या धर्मशाळेत. जे पूर्ण आज आळंदी नगरीत असत तेच धर्मशाळेत चालू होत. माऊलींचा गजर, इवलेचे रोप लाविले द्वारे. भजनानंतर भोजन पंगत झाली. इकडे भोजन पंगत चालू होती आणि मी ठरवलं की सोहळ्याचा आनंद अनुभवायचा. मग काय, निघलो माऊलींच्या दिशेने. मित्रांनो, धर्मशाळेत भोजन चालू आहे. निघलो धर्मशाळेतून, तर आता आळंदीतला सोहळा बघायचा आहे. कारण जो खरा आनंद आहे तो आळंदीचा सोहळा बघण्यामध्ये. रस्त्याने हाती पताका घेऊन कितीतरी गट दिंड्या चालत होते. कोणा हाती भगवा पताका, कोणा हाती टाळ, मृदंग आणि मुखी मात्र एक नाम होते. विशेष म्हणजे सगळे शिस्तबद्ध पद्धतीने घाई न करता एका क्रमाने चालत दिंडीचे वारकरी निघताना आळंदी नगरीतल्या प्रत्येक मंदिरात दर्शन घ्यायचे. त्यातील विठ्ठल रखुमाई चौकातील हे मंदिर थाटामध्ये आपल्या विठुरायाचा शृंगार करून या महाराजांना देखील आपल्या विठुराया बरोबर फोटो काढण्याचा मोह काही आवरला नाही. वडिलांच्या मामाच्या खांद्यावर बसून लहान बाळ जशी आपली हौस पूर्ण करून घेतो, तसंच कदाचित लहान बाळाप्रमाणे विठुराया आपली हौस पूर्ण करून घेत असावं. सुरक्षिततेसाठी नेहमी तत्पर असणारे आज माऊलींच्या रथाच्या सहवासात खूप भाग्यशाली आहेत. संसाराचा खूप व्याप असूनही आज मोकळेपणा या आजीबाईंच्या चेहऱ्यावर दिसतो. आणि किती जरी वय झालं तरी दोन भावंड दोन मित्र एकत्र असले की ही वारी काय, जगाची वारी करणं ही सहज साध्य होऊन जात. आपल्या देवाऱ्याची सजावटीची तयारी इथे दिसून येते. खरं पाहिलं गेलं तर या काकांचं नशीबही किती थोर. आपल्या हाताने बनवलेल्या हारातून एक तरी हार माऊलींपर्यंत नक्कीच पोहोचे. चालत चालत मी पोहोचलो माऊलींकडे. आज त्यांची आजोळकडे विश्रांती. एका बाजूने येणाऱ्या जाणाऱ्यांची तर दुसऱ्या बाजूला माऊलींचे दर्शन घेणाऱ्यांची गर्दी. जवळ जाणं काही शक्य नव्हतं आणि लांबूनच पालखीचं दर्शन घेतलं. या काकांची परवानगी घेऊन सुरेख अशा मूर्त्या
कॅमेरा मध्ये साठवती आल्या. दादा सगळ्यांना विचारून विचारून शूट करतो रे, माझी शूटिंग घे ना, अशी विनंती या कुमार वारकऱ्याने केली. आपण तरुण मंडळी स्टेटस ठेवण्यासाठी फोटो काढतो आणि ही आजी आपल्या नातवंडासाठी उत्सुकतेने माऊलींच्या पालखीचे फोटो काढत होती. माऊलींच्या पालखीचे दर्शन घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली. आपापल्या गावावरून नळंदीपर्यंत प्रवास करणारे वारकरी संध्याकाळी इंद्रायणी काठी सुखाचा विसावा घेत होती. इंद्रायणीचं हे दृश्य छान दिसत असलं तरी काही प्लास्टिक आणि कचरा तिच्या सौंदर्यावर डाग लावत होते. टाळ, मूर्ती, तुळशी माळ यांनी दुकानं सजली होती. महाद्वारापासून माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतले. माऊलींच्या सेवेचे भाग्य आणि त्याचा आनंद या पोलीस दादांच्या चेहऱ्यावर होता. डोक्यावर छप्पर नसताना देखील माऊलींच्या मायेत ही सगळी वारकरी मंडळी निर्धास्त झोपली. मंदिराला प्रदक्षिणा झाली आणि मी निघलो धर्मशाळेत आणि जे वाटलं तेच चालू होत. नामाचा गजर खरा माझा प्लॅन होता आज आळंदीला मुक्काम करण्याचा, पण अचानक काम आल्यामुळे मला घरी निघावं लागलं. वडिलांनी मात्र मुक्काम केला आपल्या वारकरी मंडळी बरोबर. नामाचा गजर करी रात्रीचे 11:30 वाजले तरीही काही दिंड्या चालत होत्या आणि काही वारकरी आळंदी नगरीत कुठे रस्त्याच्या कडेला पीआरटी स्टॉपवर सुखाची झोप घेत होते, कारण उद्या पहाटे उठून या सगळ्यांना एका प्रवासाची वारीची सुरुवात करायची. वारी भक्तीची, वारी ज्ञानाची, माऊली तुकोबांच्या गजराची आणि आपल्या विठू रखुमाईला भेटण्याची. पुढच्या दिवशी सकाळी निघलो रथामध्ये निघलेल्या माऊलींच्या पालखीचे दर्शन करण्यासाठी. वारीचा हा सोहळा बघण्यासारखा होता. पुष्कळ अशी गर्दी आणि या सगळ्यात पायी वारी करणारे त्यांच्या नामाच्या गजरात दंग आणि त्यांचे दर्शन घेऊन सुखावलेले स्थानिक लोक. खूप वाट बघितली, माऊलीचा रथ काही आला नाही आणि वेळेचं बंधन असल्यामुळे मला निघावं लागलं. तरीही हे भावमय वातावरण बघून मी तृप्त झालो. कुठे टाळ, कुठे मृदंग, कुठे चिपळ्या वाजवीत अभंग गाणारे वासुदेव आणि खांद्यावर बसून सोहळा बघणारी ही चिमुरडी मुले. खर तर या सगळ्यामध्ये मला माऊलीचं दर्शन घडलं आणि मी आनंदाने समाधानाने घरी निघलो. रामकृष्ण हरी.